नमस्कार आयच्या ब्रेकारात तुमकां सगळ्यांक येवकार तुम्ही म्हणटले आज एसंब्ली ना पण ब्रेकार कित्याक कारण एसंब्लीच्या दिसांनी आम्ही जर ठरले की ब्रेकार ब्रेक करचो ताजें आनी अनेक कारण आसा की आज इतली महत्त्वाची गोंया भितर घडल्या जाका लागून ती डिस्कस जावप महत्वाची तें म्हळ्यार प्रधानमंत्र्यांचोय सभा जाल्ली तांचें भाशण भाषण आणि पयलीं एनर्जी विका भितर केले त्यांचे भाषण आणि थंय आले मुद्दे ह्या सगळ्या गजालींचेर आज भासाभास करतले सावन परत विधानसभेच्या ब्रेकार आज जी इतली व्हडली घडणूक घडल्या गड़ ताचे विश्लेषण जावचे विस्कटावणी जावची म्हणून आम्ही मुखारी कार्यावळ घेऊन येतात आमचे तीन एडिटर आमचे बरोबर असतात किशोर नाईक गावकर जॉयलाफांसो आणि सुयेश गावणेकर आणि सुरवात सुरुवात याच मुद्द्या वेल्यानं करता की प्रधानमंत्र्यांनी ओपनिंग जे आज केले आपल्याले ते कोंकणींतल्यान केले फाटले दोन तीन स्पिचां भितर तांणी कोकणीतल्यान केलां आणि एक जे सांगलं ताणे की तुमच्या गोयकारांचा उत्साह आणि तुमची उमेद पळून आपल्याक खूप खोस भोगतं म्हणून सो किशोर हा सुरवात कडच्यान कर करता हे भाषण ऐकतगीर तुके खोस भोगली काय आणि किती दिसले देशाचे पंतप्रधान गोयन आले आए आज दोन कार्यावळी तिने केल आज म्हणजे सकाळची एनर्जी वीक आणि त्या उपरांत ही पब्लीक रॅली अयोध्यातल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठे उपरांत म्हणजे त्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठे प्रतिष्ठेच्या वेळार पंतप्रधानाचे दर्शन पुराय देशभरातल्या लोकांनी नाही आणि आयज ते प्रत्यक्ष गोयात आले गोयान, गोयान त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेवपाची संद लोकांक मेळी ज्या पद्दतीन म्हणजे आता लोकसभा इलेक्शन जाऊ आसातूच पण त्या पहिली ही एक पब्लिक रॅली गोयां ऑर्गनाईज झाली माझा दिसतं ह्या रॅलीतल्या एक गजा स्पष्ट जाता की ह्या वेळात फोर हंड्रेड प्लस असे लक्ष बी जे पीन दौरला आणि त्या खातीर गोयातल्या दोन जाग्या परस हेर राज्यांनी भाजप खूप लक्ष दिवचे पडतले आणि त्या खातीर जे कॅम्पेनिंग सुरू जातले त्यावेळेला कदाचित पंतप्रधानांना गोयात योपेना अशे चिंतूनच ही रॅली आयची आयोजित केली दक्षिण केली आणि ती दक्षिण गोय आयोजित केल्या आता दक्षिण गोवा आणि उत्तर गोया जे एक डिफरन्स असा ओल्ड कॉन्क्वेस्ट आणि न्यू कॉन्क्वेस्ट असे आम्ही ताका म्हणू शकता दक्षिण गोया खातीर आज ज्या पद्धतीन पंतप्रधानान भाषण केले ते पळत जाल्यार काय मुद्दे हे टिपिकली दक्षिण गोय खातीर असले आता जी स्पीच पंतप्रधानांनी केली त्या स्पीच जी तयार केल्या त्या स्पीची भीतर पुराय गोंयचो गोय्या वेगवेगळ्या पर्सनेलिटींचा उल्लेख तातूंत जालो सुरवात त्या स्पिचीची कोकणी भाषेतल्यान झाली आणि सगळ्यात म्हत्वाचें म्हणजे संत फ्रांसीस झेवियर हाचोय उल्लेख हो त्या त्यावेळेला केला एकीकडे तेही म्हणे तेही म्हणे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळ्या आपल्या प्रचारांतल्यान गोंयचो साहेब ते म्हणप ना असे म्हणून प्रचार आनी आणि दुसरीकडे पंतप्रधान त्या गोयच्या साहेबाचा उल्लेख करता हीच तर गोयच्या आपल्या भारत देशाच्या डेमोक्रेसीची आणि इलेक्शनाची हीच तर खरी मजा असा चा। ओके okay. असं मला दिसता uh, सुयश एक ताणे सुरवात करताना तिने बरे किशोरान मुद्दो काढला तो मेन्शन केली खूपशा वडले मनशांची नावं आणि एक गजल या ज्या कंप्लीट जी स्पीच आशिल्ली फस्ट टाइम एन्टायर हंड्रेड पर्सेंट स्पीचही गोंयचेर आशिल्ली तातू भीत ता बाकीचे मुद्दे बी प्रयत्न केले ना <laughs> शंभर टक्के स्पीच गोयचे आशिली आणि तातू भीत सोयरुभानाथ आंबिये कृष्णभट भटबानकर केसरबाई केरकर धर्मानंद कोसंबी रघुनाथ माशेलकर लता मंगेशकर धरून ते दामोद दामबाबचे साल विवेकानंदांचा रेफरन्स लोहिया मैदान आणि कुंकोलीन चिफ्टन्स मेमोरियल ते सेंट फ्रान्सिस झेवियर असं एक तिने वडा पल्लोच वाचून दाखयलो हाव डू यू एनलाइज दीस गोयाक बी जे पीक एकदा तर सामकी आपटी खाल्या फाटल्या दहा वर्षांत एकदा फाटले हका एक एक वेल्यान सकल देंवल्यात वे मेजॉरिटी उखलपासून पहिले फाटी आठ उखल्ले आमदार दुसरे फाटी दहा उखल्ले अशी परिस्थिती आयल्या फ्रॉम मेजॉरिटी दे आर डावन म्हणजे प्रधानमंत्री जे मुद्दे उलय ताजो कॉन्ट्रास्ट फुडल्या लोकांक दिश्टी पडटा सरकारान जरी ताका अभिभाशण कशें बरोवन दिलें ताजे वास्तव गोयकारां हो मुखार गोयकारांना खबर असा आता सेचुरेशन ऑफ स्किम जरी म्हले न्ही सेच्युरेशन इज सेक्युलरिजम आता सेचुरेशनचे जेन्ना प्रधानमंत्री उलय त्यांना की सेच्यु ताज्यो स्किमी केंद्र सरकाराच्यो स्किमी आर नो no मोर अपिलींग फॉर गोवन्स कारण सेच्युशन म्हणटा तूं सो गोवा so निड्स समथींग एल्स स लाख पर कॅपिटल इन्कम आशिल्ले गोयचे प्रश्नच वेगळे असा ताजी उत्तर सध्या प्रधानमंत्र्याकडे अथवा आसात तांची ताणी उत्तरं सारखी दिल्ली ना फॉर एक्झाम्पल वीस पंचवीस टक्के जी डीपीचे जे मायनिंग काबार केले तुमच्या ताका जाप तुम्ही फाटली बारा वर्ष झाली ना तुमचं टुरिझम जे सगळे काप कॉलेप्स जातात प्रधानमंत्र्यान म्हणू टुरिझम इज ग्रोईंग टुरिझम इज डाऊन इन लास्ट टुवे इयर्स फ्रॉम फोर पॉईंट फाईव लॅक्स टू टू तू फॉर्टी फायव लॅक्स टू तुले टू पॉईंट वन पॉईंट फाय फिफ्टीन लॅक्स इतले किती पडले आकडे उलटे किंवा जातात सर हे सगळे कॉन्ट्रास्ट दिश्टी पडटात म्हण तो रिस्पॉन्स येना आणि तिसरी गजाल ती हा उलयल्या सेंट फ्रान्सिस गजाली वी हॅव टू कन्सिडर दॅट गोवा इज अ गेटवे फॉर सावथ इंडिया आता तांकां तो सद्या नॅशनल इश्यू जाल्ल्यान तुगेलो नॅशनल हिंदी आणि नॉन इंडिया हार्टलँड डिवायड नॉर्थ सावथ डिवायड जाल्ल्यान तांकां इशू कसं झाला थंय खूप कॅथलिक पॉप्युलेशन असा सो त्या कॅथलीक पॉप्युलेशनात तांकां जर आ, अपील करतले गोवा इज अ गेट वे म्हणून कांय व्हडलो स्कोप नासतना सुद्धा आलेक्साक तांणी हाडून मंत्री केलो की के इट इज नॉट जस्ट सालसेत तांकां एक ती सिग्नल आसा की वी केअर फॉर अथवा अशी तांकां एक सिग्नल आवटरीच आसा आणि तेच खातीर ती सभाय मडगांवां दवरल्या इट इज नॉट जस्ट फॉर गोवा त साथ इंडियचे हे लिंक असा व्हेरी इंटरेस्टिंग जॉयल वच मुद्दा मुखार व्हरतना प्राइम मिनिस्टर स्पोक अबाउट कम्युनल हार्मनी ही स्पोक अबाऊट हाव वेगवेगळे कल्चर्स गोया भीत कशी बरे तर राहतात ही ऑल्सो स्पोक अबाऊट सबका साथ सबका विकास ते रिपीट केले एट द सेम द सेंट फ्रान्सिस जेव्हियर एक्सपोजिशन गजाली उलय अनेक ही मेड डेट पॉलिटिकल पॉइंट ऑल्सो की गोया भितर लोकांनी बी जे सरकार निवडून हाडले हातूंतल्यान देशात एक मेसेज मेळटा की गोया सारख्या कम्यूनल हार्मोनी आशिल्ल्या राज्या भितर जेव्हा बी जे पीचे सरकार निवडून येतात ताजो देशात एक मेसेज मेळटा आणि वन मोर पॉइंट जो सुशानं केलो की सॅच्युरेशन इज सेक्युलरिजम मिन्स सेक्युरेशन इन वेलफेअर इज वेलफेअर ऑफ एव्हरीबडी डेट इज माय सेक्युलरिजम हेही ताणी सांगले हाव डू एनलाइज दीज कमेंट्स he the uh, <clears throat> first of all um, pm showed tremendous energy you know uh, speaking for almost over 2 hours 1 hour at the summit at the energy summit in uh, betul and then followed up with another nearly 1 hour speech mm. here in margao uh, obviously it is very clear that his uh, outreach was towards south goa uh, keeping in mind that you know much of that political significance attached to uh, mm. the seat there uh, if you see uh, very closely at his uh, speech, uh, overall there is an overall mention of all the <clears throat> achievements, all the things which they have done, but there is a kind of a uh, you know very conscious attempt to touch on the minority community. For example, mm -hmm. you know he has made a <clears throat> very very good and heartwarming reference to Saint Francis Xavier. Uh, as uh, as a going to a sahib, you know, uh, much at a time when fringe elements were actually creating a debate over mm. over going to sahib and trying to twist and turn facts. Yeah. And so uh, going to a sahib coming from the prime minister means means something to the co uh, to the community. It's a very significant, it's significant outrage. Secondly, you know, he mentioned the word peace and you know attached. Peace to Saint Francis Xavier. So mm. again, you know, there there is another message going on. Again, there are repeated references to the minority community, Catholics, peace-loving people in, mm. in South Goa. So, by and large, again, you know, uh, <clears throat> the fishermen. You know, he he mentioned a whole lot of things about uh, fisherfolk, fishermen, what the government yes. has done to the fishermen. Uh, mm. So the outreach towards that segment was very very clear and conscious. What the, what the PM. Has uh, avoided is actually I know I don't know he missed a trick there. Uh, the burning issue right now was the Portuguese citizenship and mm. and that is which completely falls in the ambit of the that, center. Uh, the center and uh, uh, the issue rests primarily in maybe South Goa as mm. I may say. I can say. But uh, the PM did not mention a single word on that. Also, he did not—he uh, avoided controversial uh, subjects like Maday, which is actually Goa's main <coughs> issue right now, and so many other small, smaller issues he avoided. But he tried to give it a feel-good factor. The only point here is, the wow factor from the people was missing. Mm. If you see in other places where the PM is going, you know there is a thunderous applause. There are people who are actually cheering.

Uh, किशोर uh, एक जो मुद्दा आता वीच इज व्हेरी इंटरेस्टिंग की सुयशानं तीन चार मुद्दे जे केले गोईच्या बाबतीत ते खूप सिग्निफिकंट असेल एक की गोवा एज लॉजिस्टिक्स हब uh, दुसरी तांनी म्हलं की इको टूरिझम तिसरी तांनी म्हलं की कॉन्फरन्स टूरिझम चौथी तांनी म्हणलं की मेगा इव्हेंट्स इंटरनॅशनल इव्हेंट्स जे भीतर जातात ते आणि एज्युकेशन हब एक असो व्हडलो पॅलेट दवरलो की गोंयच्या विकासाचो तुगेलो आढावो आणि विजन म्हणून आपले हाऊ डू यू लुक एट डेट प्रमोद सगळ्यो गजाली म्हणजे एक व्हिजन डॉक्युमेंट किंवा विजन म्हणून सगळ्यो गजाली बऱ्यो आसात पण ह्या गोंयकारांचो एटॅचमेंट ना म्हणजे गोंयकारांचे विषय वेगळेच आसात आणि हे जे विषय आहात जे गोया खातीर एक व्हिजन म्हणून सरकारान दवरला हे विषय वेगळे जात म्हणजे त्या विषयाक लागून गोयकारांचे भले जाते असं जर तू जाल्यार जे तद्या तरी दिसना म्हणजे आता टुरिझमच्या बाबतीत आता इको टुरिजम तूरीजम, इको टुरिजमाच्या नावा सकयल कशा पद्धतीन हांगासर जमनीचे धंदे चलतात जमिनीचे व्यवहार चालतात हे आम्ही पळयला कॉन्फरन्स डेस्टिनेशन वेडिंग डेस्टिनेशन म्हणून गोयची एक वेगळी इमेज तयार जाता येस पण ज्यो कितें डिफिकल्टीज आसात आता हालीच गोयच्या उद्योजकांनी ते वेडिंग डेस्टिनेच्या संदर्भात जो कितें टॅक्स सरकारान लायला तो कमी करचो अशा पद्धतीची मागणी केल्या मागीर दुसरी गजाल म्हणतात ती हेर पर्यटनाच्या दृश्टीकोनांतल्यान जो आमी एक चित्र तयार करतात जशें आता सुयेशान म्हटलां की एकीकडे पर्यटनाचो लाव हो सामान्य जो जोपर्यंत जायना सामान्य गोंयकार हो या पर्यटन उद्योगाकडे लिंक जाऊन ताच्या उदरनिर्वाहा किंवा ताच्या रोजगारा खाती जे या पर्यटनचा उपेग ना उपेक तो मेरेन तो उपेग म्हणजे तो स्टेटीक उपेग किती अशा पद्धतीचा विचार करचा पडतो म्हणजे सगळ्यो ज्यो व्हिजन जे असा गोयच्या बाबतीत हे सगळे उलयतात आम्ही पण गोयकारांचे प्रश्न वेगळे असतात त्या प्रश्नाकडे खंयच टच आमच्या प्राईम मिनिस्टरच्या स्पिचितल्या आता फिशर फोकाच्या संदर्भात प्रायम मिनिस्टर उलले पण आमच्या फिशर फोकाचे विषय वेगळे असतात आता सिअरझाडाचा कायदो सिअरझाडाचा कायदो बींग कोस्टल स्टेट आमच्या लोकांक फिशर कम्युनिटीक वडा प्रमाणात सिअरझाडाचा कायदा मारक थरतात ताज तरी गोया खातीर एक वेगळी सूट दिवशी गरज असली ती आमकां सूट मेळना बाकीच्या इको टुरिझमच्या नावा आज व्हडले व्हडले जमिनी वडले वडले बिल्डर विकत घेतात आणि इको टुरिजम म्हणतात आणि थंय आपल्या पद्धतीन करपाक सोदतात सर असे ला okay. uh, 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 की खशयाचे आमच्या गोयकारांचे अटॅचमेंट त्या विषयाक न लागल्या ह्यो सगळ्यो गोष्टी फक्त आयकपा खातीर आयकपाच्यो अशी परिस्थिती तुर्त दिसता सुयेश हे जर चारही मुद्दे आशिल्ले लॉजिस्टिक्स हब इको टुरिजम कॉन्फरन्स टुरिझम कॉन्फरन्स हब एज्युकेशन हब आणि मेगा इंटरनॅशनल त्या त्याप्रमाणे कॉन्क्लेव्स बी एक गजाल आमकां लक्षांत धरची पडटली की लॉ लॉजिस्टिक uh, एक जो स्टेटमेंट केला की गोयकार हो खूप सुख समृद्ध असं त्याने स्टेटमेंट केला सो सुख समृद्ध म्हणजे गोयकारांची वयर इमेज कितें केल्या एक सरकारन ते कोणें केले ती खबर ना घडये या सरकारच ताज्या ड्राफ्टातल्या अथवा जो फिडबॅक ता दिल्ली ताजे वयल्यान केला असेल डेफिनेटली गोयकार हो पर कॅपिटाच्या दृष्टीन खूप वयर हा कम्पेर्ड टू नॅशनल एवरेज ऑफ वन पॉईंट लॅक्स जी डी पर केपिटल जी डी पी गोयकार इज सिक्स लॅक्स पण हा अर्थ सगळं गोयकार सुखसमृद्ध असं समजून कित्याक अशें जर नाशिले गोयकार जर ताणें गरीब हे जर सरकाराक खबर असं केंद्रात हांची मायनींग इंडस्ट्री मोठी जी बंद पडली त्याच्या खातीर सरकार कित तरी हात पय बुडयतला आशिल् सरकारन बारा कांयच केलें ना सो सुख सुखसमृद्धी ही इमेज करून दौरल्या म्हणजे गोयकार परत सिटिझनशिपीचं इशू घडये गोयकार फक्त हंगचे सोडून भारत फॉरेना वचपा सुटला म्हणजे गोयकार इतलो पैसो करपा सुटला की ताका हाय पैसो पवना आणि तो भारतच वचपा सुटला ह्या घडये घडये तुम्ही मायनिंगचा इशू लायना घडा सिटीझनशिप इशू त्याच मेंटेलिटीतल्या घडये तुम्ही तडीक लायना म्हणजे प्रत्येक जे कंटेट एक्चुअली मोदी बाय व्यक्तिमत्व तुम्ही पळशी ने एज अ फुडारी तो कंटेन्शियस इशूक हात घालपी मनीस तो मागीर मंदिर इश्यू आसूं तिनशे सत्तर आसूं गजाली तो यु सी सीक हात घालतलो फाल सकाळी वन नेशन ही लवस टू टेक हेडॉन आंगार घेवप ताका आवडटा पूण इन स्टार्क कॉन्ट्रास्ट गोंयच्यान जो ताका फिडबॅक वता गोंयचे जे ताजे सबॉर्डिनेट्स आसात जे सरकार चलयतात दे लायक टू बायपास द कंटेन्शियस इश्यूज ते तांची टेंडन्सी अशी झाल्या की कंटेन्शियस इश्यू दवरप द प्रधानमंत्र्याच्या एक्क भाषणात बीईंग अ स्टिरियोटाईप भाषण तातूंत तुका एक कंटेनशियस इशू दिसचोना तातूंत तुका मादई दिसची ना तातू टायगर दिसचोना तातू सिटीजनशिप इशू दिसचोना तातू मयनिंग ना तातू टजम जे पडलां अरे गोंयकारां मुखार जेन्ना स लाख इनकमाच्या गोयकारा तुम्ही उलयतात त्यांना तुम्ही ओडियस ओडिअ उलोवन चलना तुम्ही सगळ्याकडे टॉयलेटी पावल्यो आता उदक पावना लाईट पावना इज अ फॅक्ट पण तसले गोयकारां क्लिक जायना गोंयकाराचे इशू हे मेन एम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन hmm. म्हारगाय ही गोयकारां जितली बादता पळय जितले गोयंत्र चड उत्पन्न तितली ताका मार्गाय चढ बांधता hmm. तितलो ताका एम्प्लॉयमेंट चढ जाय सो ह्या जो जोपर्यंत हो सरकार उपाय काढना तोपर्यंत मोदीचे भाषण खंयच्याय खंच्या कोणशांक करू जो पर्यंत कॉन्टेन्शियस इश्यू हात घालना ताज्या पर्यंत इमेजशीप जावंक शकता जो लोकल लिडरशीप त्या कंटेनशियस विशयाक हात घालना तो पावचे पावचेना तिसरी गल्ल म्हणजे लॉजिस्टिक्स साचो जो इशू लॉजिस्टिक हब आता कॉन्फरन्स डेफिनेटली जी ट्वेंटी सारकेल्यो परिशद बी करून कॉन्फरन्स ट्युरिजम गोंयांत हाडप इज डेफिनेटली अ गूड पॉइंट गोवा इज फीट फॉर डेट म्हणजे ते टुरिजम एक असे जे सरकाराक जी डी पीक हातभार शकता रेव्हेन्यू हातभार शकता हात शकता तर एज्युकेशनल सेक्टरां जे सरकार एन आय टी जावं आय आय टी जावं कॉन्फरन्स जी ट्वेंटी जो गोयक हातभार डेफिनेटली इज वेलकम पण परत वच लॉ साउथ गोवा वचून जर ताणें आपूण लॉजिस्टीक हब करपा सोदता म्हणून जो स्टेटमेंट केलो तो अपील जातलो काय हांगा येतलो ओके दीस इज व्हेरी इंटरेस्टिंग ऑल थ्री ऑल थ्री मेजर प्रोजेक्ट्स टू पोर्ट एक्सपान्शन पळय हायवे एक्सपान्शन पळय कितेंय पळय इट इज व्हेरी इंटरेस्टिंग हांव त्याच पॉइंटाचेर जॉयला रे वता जॉयल दीस इज अ वेरी इंटरेस्टिंग पॉइंट हेजे चार मुद्दे हात मेजर हब इश्यूज आनी चार गजाली अशी मांडल्यो हो, प्रधानमंत्र्यान ज्यो हब करपा खातीर गोंयांक आनीक तातु ता एकशियस साऊथच्या दृष्टीतल्या जे लॉजिस्टिक्स uh, हब असल्या गजाली खूप विरोध जायत डू यू स्टार्ट फ्रॉम स्मॉल इशू लाईक हर एंड हर गर्ल जल ही रिपीटेड बोथ दल एंड जल नॉ हियर इज अ केस ऑन द ग्राउंड देर आर सो मेनी केसिस वी ओनली हॅव नल हैव जल ओके सी एम एन पी एम नो गोवा इज अ प्लेस वेर वी हैव सरप्लस वॉटर He doesn't know that sometimes some of the places we don't have water for days together. Some of the places we tankers are supplying water. He doesn't know that you know we are struggling for water with people flocking with their utensils to to the tankers to get water. Open defecation. He said 100% open defecation free. Are we truly open def defecation free? That is the question we have to as goans have to ask ourselves. Mm. There are so many other issues which we are. So the point here was he was trying to make a feel good. Factor for Goa, especially South Goa, and he has done it. Mm. He has avoided all these controversies. Using logistics hub, how many problems are there on, on along this journey of a logistics hub? You know, there is opposition. There is there are problems with land acquisition. There are problems with development of wi road widening. There are you know coal transportation has been through such a hell lot of uh, trouble. So basically, on the ground. He is not fixated in all these things. Now the problem, the the good part is he is conveying a message outside Goa also. When mm. people watch it here, and he create, creates this bubble, big bubble, saying that okay, fine, Goa is a happy place. You know, happy, happiness index is on a high, and yeah. you know, people really buy it. People think that yeah, Are Goa though, both Goa You know, it 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 creates that kind of uh, aura as as uh, had said. You know, it creates uh, aura which.

टोटली डिफरंट असा आणि दे बिलीव इन देअर स्ट्रॅटर्जी असल्या मिटिंगेसून मतां मेळोवपाची स्ट्रेटर्जी ही बी जे पी खात्री वडली कारण त्यांचे ऑर्गनायझेशन आणि त्यांची स्ट्रॅटर्जी इतली स्ट्रोंग असा की ह्या सभेचा परिणाम जावं किंवा न जावं त्या आपल्या स्ट्रेटर्जीसून सावथ गोवा सीट जाय तो प्रयत्न करतले पण आयच्या सभे खातीर वातावरण निर्मिती जाली अशें जर तू जाल्यार म्हाका तातूंतसून दिसना कांयच म्हणजे आयच्या सभेन जसे बदल आम्ही चर्चेत घेतले की वाव किरे सभा झाली म्हणजे कितीतरी एक मेसेज घेऊन लोक घरा वचपचे अशा पद्धतीचे ती सभा निश्चितच जो ना एक पंतप्रधानचे भाषण ऐकले आम्ही पंतप्रधानांक प्रत्यक्षात पळवची संद लोकांना मेळी आणि लोकांनपरच्या टामार टायमिंग चुकलो खरं म्हणजे कारण इतल्या दनपारच्या टायमार सभा घे ॲटेड करण्याची संय गोयकारांक ना पण तरी पुणे एक पंतप्रधानाची सभा बी जे पीन घडवून हाडली ज्या पद्धतीन गर्दी करपाची असली ती गर्दी ते झाली पण ह्या सभेचं इलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू किती उपेग जातो असे तरी दिसना ही आउटरीच सक्सेसफूल झाल्या साऊथ गोवा आऊटरीच सॅच्युरेशन स्टेट जे गोय सरकार प्रधानमंत्र्याच्या तोंडातल्या म्हणून घेता इज अ खूप रिस्की स्टेटमेंट कारण वास्तविक तशी परिस्थिती ना हातूतल्या चित्र किती जाता प्रधानमंत्री मोदीच्या तकलेंत चित्र कितें की गोयकांना दिवपाची गरज ना सो ट क्रिएट्स एन इम्प्रेशन की हां दिवपाची गरज ना जे किती कर करपचं असं सो भिवची गरज ना म्हणता पण तसे आता दिवपाची गरज ना फक्त आमक जे जैं सेंट्रली जे लॉजिस्टिस प्रोजेक्ट तितले चालू बरें गोयकारांना सो दीस इज अ बीग रिस्की स्टेटमेंट आता दुसरे इलेक्शनाचे नजरेन तू ह्या सभेक पळवशी इट्स स्टेटस को म्हणजे पहिली काय सभेच्या पहिली परिस्थिती सभेच्या नंतर बदलतली असे काय ना पहिली आशिले तेच चित्र उरतले किद्याक तर साऊथ जो सीट केल्लो तो परत मिळोपाल बी जे पीन फाटले दड वर्सांक वेगळ्या लेवलाचेर काम केला यमजीक भितर हाडल्या रवीक भीत हाडला आणि ती सगळी दे आर विनींग ऑन टुवर्ड्स विनींग डेट सीट फ्रॉम डिफरंट स्ट्रेटजी पुणून इम्प्रेशन ताजे गोयकारांचे जर पड इतले वडले बोल्ड स्टेटमेंट करून वचप हे म्हजे कोतान इंडिया शायनींग हे प्रकरण आंगार ये भावनिक दृष्ट्या पळल्या ऑफकोर्स hmm. मतां मारताना जो वोटर मोदीक पळयता तो मोदीक मारतलो सो देट इज नॉट फायनल साउथ साऊट बीन सक्सेसफूल यू सी साउथ गोवा ओके वेन एव्हर नॅशनल कम ऑर बॉलिवूड Uh, figures come in for campaigns, you know. Uh, they have never been uh, seen as real heroes, or you know, people do not flock after them or do not change their perspective because you know they have come. Uh, that is a strange case, you know, uh, strange case of South Goa where they uh, completely ignore them. If you see in previous elections also, uh, big celebrities had come, Bollywood actors yeah. have come, which otherwise people flock to get, get their autos and click photographs and all. In, during election time, it is only the candidate who matters. When they will see a candidate on the ground, it is that candidate, especially in South Goa, it is that candidate they will vote for. So yes it is created a kind of an environment to start with to begin with even the ground workers of the bjp will be a little enthused in little uh, upbeat now to start yeah, off to off mm. on the blocks like on a positive note yes beyond that whether it will have an impact on on the larger uh, electorate with this so elect the kick-starting of campaign has happened yes whether it gathers velocity or not yes, that it, needs to be it, seen, seen yeah. uh, खुबश्यो गजाली उलयल्ले आणि जसे हांवें सुरुवाती म्हणिल्ले की एन्टायर स्पीच प्रधानमंत्र्यांची गोयचे त्या बाकीचे खश्यूज ताणें हाडले नात इवन बजेटाचे उलयतना ताका गोंयचो रेफरन्स दिवन ते उलयले सो त्या खातीर ही विस्कटावणी करप विश्लेषण करप अत्यंत म्हत्वाचें आशिले ते आम्ही तुमचे मऱ्यात घेऊन आयल्यात किशोर जॉयल सुयश थँक्स अ लॉट फॉर पार्टिसिपेटींग पैत्र आवार प्रुडंट नमस्कार